तर तिकडे एमसीए निवडणुकीसाठी अंधेरीमध्ये मॅच फिक्स झाली का अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. कारण अंधेरी निवडणुकीमधून भाजपने उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्यानंतर नाना पटोले यांनी एमसीए मधल्या राजकारणाकडे आता बोट दाखवलंय. एमसीए मध्ये सध्या जे राजकारण होत आहे त्याबाबत महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना तीव्र आहेत असं सुद्धा पटोले म्हणाले. एमसीएच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलारांनी एकत्र पॅनल उभं केलंय आणि नेमकं याचकडे नाना पटोले यांनी अंगुली निर्देश केलाय आणि त्यामुळे एमसीएच्या निवडणुकीसाठी भाजपने अंधेरीमधून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय का अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. मात्र आम्ही खेळामध्ये राजकारण आणत नाही अशी प्रतिक्रिया या सगळ्यावरती शरद पवारांनी दिली आहे. आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तीन पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं माघार घेतली गेली नाही. त्याच्यात उमेदवार लढवले, तिथं शिवसेनेचे लोक तोडून स्वतःच्या याच्यावर उभे केले. इथं असं कोणता चमत्कार घडला? पण मी सकाळी सांगितलं की जे काही आता राजकारण लोक बघतात खेळाच्या निमित्तानं एम सी आणि बी सी सी आयच्या निमित्तानं तेही महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना त्या तीव्र झालेल्या आहेत आणि लोक समजतात. बी सी सी निवडणूक कुठल्याही स्वर संघटनेची निवडणूक मी अनेक वर्ष अनेक फोर्स होते आहे तिथं मी राजकारण कधी आणत नाही आणि मीच काय पण बाकीचे लोकही कधी आणत नाही. म्हणजे आता शेलारांनी अध्यक्ष केलं होतं एकदा एम सी एचं, म्हणजे अनेक लोक होते याचं, म्हणजे असं काही इथं पक्ष असा नाही मीच उभा नाही. तर शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या एम सी एच्या पॅनलमध्ये नेमकं कोण कोण आहे तेही बघूयात. अध्यक्ष आहेत अमोल काळे, फडणवीसांचे निकटवर्तीय असे मानले जातात. मेंबर आहेत मिलिंद नार्वेकर, जे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात, शिवसेनेचे सचिव आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने एमसीएमध्ये शरद पवार आणि शेलार यांचं पॅनल असल्याचं बघायला मिळतंय. यासोबतच मुंबई प्रीमियर लीगचे विहंग सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे पुत्र आहेत हे राजकीय कनेक्शन आपल्याला दिसत आहे. तर जितेंद्र आव्हाड हे मेंबर आहेत आणि ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. तर हे चार जण पवार आणि शेलार यांच्या पॅनलमध्ये आहेत.